कोल्हापूरच्या चिखली आणि आंबेवाडीत रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. एनडीआरएफच्या टीमकडून रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे. कोल्हापुरात महापुरानं वेढा घातल्यानं अनेक नागरिक संकटात अडकले आहेत. त्यांचं आता स्थलांतर केलं जात आहे. इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. मी आता आंबेवाडी गावात आलेलो आहे आणि ही बोट इथं थांबलेली आहे एनडीआरएफची. आपण पाहतो की दोन महिला आहेत, त्यांना खरं तर बाहेर पडायचं आहे आणि त्यामुळे ही बोट आलेली आहे. पण पत्रे आडवे असल्यामुळे त्या लोकांना या ठिकाणाहून बाहेर पडता येत नाहीये. आता दुसऱ्या दिशेने ही बोट घेतली जाते. खर तर आपण पाहतो की मोठं सर्कस एका अर्थाने प्रशासनाला करावं लागतंय, एनडीआरएफच्या जवानांना करायला लागतंय. कारण पाणी वाढत होतं, लोक पाहत होती, तरी देखील ही लोक बाहेर पडली नाहीत. त्यामुळे आता आपण पाहतो की मोठी कसरत करत या लोकांना बाहेर काढण्याची वेळ प्रशासनासमोर आलेली आहे. एकूणच आपण पाहतो की प्रत्येक घरामध्ये एक ना दोन माणसं अजूनही आहेत. त्या लोकांनी वेळीच बाहेर पडण्याची गरज आहे. कारण नदीची पाणी पातळी 2-3 इंचानं कमी झाली असली तरी पण आपण पाहतोय की अजून धरणातनं विसर्ग झालेला नाहीये. धरणातनं विसर्ग झाला तर मात्र परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. अशा प्रकारचा जो एक अंदाज जो आहे तो प्रशासनानं वर्तवलेला आहे. त्यामुळं जर घरात लोक असतील तर त्यांनी तात्काळ बाहेर पडण्याची गरज आहे. एकूणच आपण पाहतोय की हे जे घर आहे त्या घराकडे जाण्यासाठी आपल्याला कसरत करावी लागते आणि एनडीआरएफच्या जवानाला होडी चालवत या ठिकाणाहून जावं लागतंय. आपण ही दृश्य बघू शकतो. एक तरुण आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या कदाचित आई काकी कोणतरी नातेवाईक असतील, त्यांना बाहेर यायचं आहे. त्यांनी बॅग काखेमध्ये मारलेली आहे, आता बाहेर येण्याची प्रतीक्षा करतायत. खर तर लवकर बाहेर पडणं हा सर्वावरचा उपाय होता. खर तर प्रशासनाला अंदाज आला होता, त्यामुळे प्रशासनानं सांगितलं की तुम्ही सुरक्षित स्थळी जा. पण अनेक जण 2019 सारखी परिस्थिती होणार नाही असं वाटलं आणि हाच अंदाज चुकल्याचं पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारे लोकांना आता या होडीतून एनडीआरएफचे जवान शिफ्ट करतायत. कॅमेरामॅन ओंकार गिरसा, प्रताप नाईक, झी मीडिया, आंबेवाडी, कोल्हापूर. आई भवानीचा गजर म्हणजे वाळवा तालुक्यातील वाटेगाव आणि रेठरे गावातील पुराची मन हेलावून टाकणारी दृश्य आता समोर आली आहेत. वाटेगाव इथे जीव धोक्यात घालून मुलांनी आपली जनावरं पाण्यातून बाहेर काढली. रेठरे धरण गावामध्ये तीलगंगा ओढ्याला पूर आलाय. बंधारा फुटून शेतीचं नुकसान झालंय. पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की ज्यामुळे वाहून जाणाऱ्या गवताच्या गंजीने शेड जमीनदोस्त केली. शिराळा तालुक्यातील कापरी गावातील पूल मुसळधार पावसामुळे खचलाय, त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील वाई इथल्या कृष्णा नदीचं पात्र दुथडी भरून वाहू लागलंय. वाई इथल्या प्रसिद्ध गणपती मंदिरात पुराचं पाणी शिरलंय. विश्वजित साळुंखे यांनी ड्रोनमधून ही दृश्य टिपली आहेत. साताऱ्यातील कैलास स्मशानभूमी पूर्णपणे पाण्यात गेली आहे. धोम धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. स्मशानभूमीतच पाणी गेल्यामुळे कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार कसे करायचे असा प्रश्न आता निर्माण झालाय. साताऱ्यात पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. पुण्याहून कोल्हापूरला जाणारी सर्व वाहनं आणेवाडी तासवडे टोलनाक्यावर थांबवण्यात आली आहेत. अनेकांचं कुलदैवत असलेल्या सातारा जिल्ह्यातील पाली खंडोबाच्या मंदिरात मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी शिरलं. देवाच्या मंदिराला पुराचा वेढा पडला. गेल्या 3 दिवसांपासून साताऱ्यात तुफान पाऊस बरसतोय, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. पुरामुळे महाड शहरातील अनेक घरांमध्ये दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी शिरलं होतं. काही बैठी छोटी घरं पूर्णपणे पाण्यात बुडाली होती. या पुरामुळे महाडकरांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालंय. हे भीषण वास्तव आता पूर ओसरल्यानंतर समोर आलंय. छत्रपतींचा विचार म्हणजे